विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या या सेतूच्या अभ्यासक्रमामध्ये खूप स्वागत आहे आपण शिकत आहोत ब्रिज कोर्स म्हणजेच काय सेतू अभ्यासक्रम म्हणजेच राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा निर्मित केलेला पाचवी गणिताचा सेतू अभ्यासक्रम मग मला एका प्रश्नाचं छोटंसं उत्तर द्या बरं मला सांगा मुलांनो जर एकक आणि दशक असतील तर किती अंकी संख्या तयार होईल रे दोन अंकी आणि एकक दशक शतक हजारो दस हजारपर्यंत जर संख्या असतील तर ती किती अंकी संख्या झाली एकदम बरोबर आहे पाच अंकी तर आज आपल्याला चार व पाच अंकी संख्या हा भाग पाहायचा आहे घटक आणि त्याच्यातलं उपघटक काय पाहायचा आहे त्या संख्याचं अक्षरी व अंकी कसं लेखन करायचं त्यासोबत समसंख्या आणि विषमसंख्या कशाला म्हणायचं हे पण आपल्याला शिकायचं आहे हे चला तर रे मग सगळ्यांनी काय करा छान वया उघडा नवीन पानावरती हा सगळा भाग लिहा आणि आजचा कितवा दिवस आहे हा चौथा आणि पाचवा दोन दिवसाचा एकत्र अभ्यासक्रम आहे चला अगदी थोड्या वेळामध्ये छान अभ्यास करा आणि उरलेल्या वेळात आपल्या तब्येतीची काळजी घ्या घराच्या बाहेर पडू नका आणि कोरोनाच्या संदर्भातले सर्व नियम पाळा चला मग पाहूया आपण चार व पाच अंकी संख्यांचा भाग मग मला सांगा ही किती संख्या आहे पंचवीस एकदम बरोबर आहे याला म्हणायचं एकक ह्याला म्हणायचं दशक हे तर तुम्हाला येते आता सांगा बरं ही किती झाली दोनशे पंचावन्न म्हणजे काय झालं तीन अंकी संख्या झाली आता सांगा बरं हे किती झालं एक हजार दोनशे पंचावन्न हे काय झालं चार अंकी संख्या झाली इथं काय आहे एकक इथं काय आहे दशक इथं काय आहे शतक आणि हे कोणतं स्थान आहे हजार सगळ्यांना समजलं एकक दशक शतक आणि हजार आणि दस हजार कुठं येईल हे बघा या जर आपण इथं जर इथं एक अंक घेतला तर हा काय होईल रे दस हजार म्हणजे ह्या संख्येचं वाचन काय होईल मग एक्क्याऐंशी हजार दोनशे पंचावन्न हे मला सांगा तुमच्या सगळ्यांना आडनाव आहेत ना तसं संख्यांनाही आडनाव आहेत जर आपण जर असं लिहिलं तर एकक दशक शतक शतकचं आडनाव आहे शे शतकचं आडनाव काय शे मग ह्या पाच ह्याचं नाव पाच पाचशे एक्काहत्तर कळालं तसं आता जर इथं जर लिहिलं आता ह्या चार नंबरच्या अंकाचं चा आडनाव काय हजार हो मग काय सात हे नाव सात आणि आडनाव हजार सात हजार नऊचं आडनाव शे सात हजार नऊशे एकवीस समजलं पुढं पहा आता या एकवीसचं आड नाव घ्यायचं आहे दोन्ही मिळून घ्यायचं बरं का एकवीस हजार कॉमा दिला ना आपण एकवीस हजार दोनचं आडनाव नाव तीन नंबरला आलं म्हणजे शतक शतक म्हणजे शे त्याचं आडनाव शे आणि हे दोन संख्या आहे एकवीस हजार दोनशे तेरा समजलं अशी छोटीशी युक्ती करायची आणि लक्षात ठेवायचं मग मी आता काही संख्या लिहून देतो तुम्हाला तर तुम्ही त्याचं अक्षरात लिहा आणि काही अक्षरात लिहून देतो ते संख्या लिहा कळालं चला तर मग सर्व विद्यार्थ्यांनी हा तक्ता व्यवस्थित पाहायचा बरं का अणुक्रमांक दिलेले आहेत एक ते सातपर्यंत पर्यंत आणि आपल्याला काय दिले पुन्हा दुसरा कॉलम आहे संख्याचा आणि पुढचा आहे अक्षरात लेखनाचा मग आता काय करायचं आहे एक नंबरच्या पुढं ही संख्या दिली आहे आणि याच्या पुढं हे अक्षरात लिहायचं आहे समजलं दोन नंबरला ही संख्या दिली आहे अक्षरात लिहायचं तीन नंबरला इथं रिकामी जागा आहे इथं अक्षरात दिलं आहे म्हणजे इथं आपल्याला ती संख्या लिहायची समजलं मग करता येईल तुम्हाला फार सोपं आहे तुम्ही म्हणत असाल सर हा सेतू अभ्यासक्रम इतका सोपा आहे आम्हाला सगळं आहे खरोखर तुमचं अभिनंदन गेल्या वर्षी तुमची शाळा झाली नाही संपूर्ण लॉकडाऊन होतं तरी पण तुम्ही छान सेल्फ स्टडी केलात त्यामुळं खरंच तुम्हाला हा सेतू तु अभ्यासक्रम सोपा जात आहे तुमचंही अभिनंदन आणि गेल्या वर्षीला तुम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते त्यांचंही अभिनंदन मग आता सोपाच भाग पटपट करून टाकूया मग काय येईल ह्याचं उत्तर तीन हजार सातशे साठ हे संख्या वाचन केला तेच लिहायचं तीन हजार सातशे साठ आलं पुढं हे काय होईल रे एकक दशक शतक आणि हजार ह्याचं आडनाव नाव काय हो म्हणजे हजार चार हजार चारशे एक कळालं ए लिहा रे मग अक्षरात लिहा बरं लिहिलं आता पुढचं तीन नंबरचा प्रश्न इथं दिले अक्षरात तेरा हजार सातशे अठ्ठावन्न मग आता कसं रे तेरा हजार म्हणजे बघा ह्या तेराचा आड्नाव हा तेरा, तेरा हजार सातशे हे बघा हे सात तीन नंबरला आहे ना सातशे अठ्ठावन्न हे बघा हे अठ्ठावन्न समजलं किती सोपं होतं पुढं आता इथं काय दिलंय एकक दशक शतक दस हजार तीस संपलं त्याच्या पुढे शून्य शून्यच आहे म्हणून काय येईल तीस हजार किती सोपं होतं हे तर तीस हजार त्याच्यानंतर पुढचं सत्तावीस हजार सातशे एकाहत्तर मग लिहा बरं मग लिहिलात त्यानंतर आता काय करायचं सहा नंबर सहा नंबरला काय दिलं आहे इथं संख्या तर दिली नाही अक्षरात दिले. मग त्याची संख्या तयार करू तेरा हजार आठशे एक मग कसं येईल रे बघा तेरा हजार कोमा द्यायचा आठ शे एक म्हणलंय मग शून्य एक आलं तसंच खालचं पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न मग काय बघा पंचावन्न हजार कोमा पाचशे पंचावन्न समजलं अशा पद्धतीनं आपण हा सगळा भाग समजून घेतला आहे आणि मला खात्रीय मुलां हे सगळं तुम्हाला येतं आहे अगोदरच तरी पण तुम्ही सगळ्यांनी घरी छानपैकी वहीमध्ये हा सर्व भाग लिहा आणि तुमच्या मोबाईलवरती पी डी एफ तर येतच आहे ती पी डी एफ पहा आणि सोडवा चला